तुमच्या सर्वांचं आयुका सायपॉपच्या फर्स्ट सॅटरडे सिरीज लेक्चर्समध्ये स्वागत आहे तर आजचा विषय तुम्हाला काही वेगळ्यानी सांगायला नको तर आजचा आपला विषय आहे अग्नी तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर आपण जे पहिल्यापासून विषय कव्हर करे करत आलेलो आहोत पहिल्यांदा आपण केला पाणी मग आपण बोललो वायूवर मग त्याच्यानंतर आपण बोललो आपलं आकाश अवकाश या विषयावर आणि आज आपण बोलणार आहोत अग्नी या विषयावर तर मस्त डिसेंबर जानेवारीमध्ये छान थंडी पडली आहे आणि मी इथे छान शेकोटी पेटवली आहे तुम्ही पण नक्की सगळे असे मस्त रात्रीच्या वेळेला शेकोटी पेटवून बस बसून बॉन्ड करत असाल तर ह्याच अग्नीवर किंवा या ज्या ज्वाळा तुम्हाला दिसत आहेत याच्यावर किंवा आपण जी छान मेणबत्तीची ज्योत पेटवतो त्याच्यावर आज आपण अजून त्याची माहिती घेऊया आणि त्याच्यामागचं सायन्स शिकण्याचा प्रयत्न करूया चला तर आजच्याही प्रयोगामध्ये मी तुम्हाला छोटे छोटे छान घरी करता येतील असे प्रयोग किंवा खेळणी दाखवणार आहे तर ही खेळणी आणि ह्या प्रयोगांच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी फन फॅक्ट सांगू इच्छिते तर अठराशे सालामध्ये मायकल फॅरेडेने रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लंडनमध्ये एक लहान मुलांसाठी क्रिसमसची व्याख्यानमाला घेतली होती आणि या व्याख्यानमालेमध्ये त्याचा सगळ्यात आवडता विषय कुठला होता माहिती आहे का फायर अग्नी सो आपण पण आता या विषयावर प्रयोग करायला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण अग्नी या विषयावर बोलणार आहोत बरोबर तर अग्नि प्रज्वलित करण्यासाठी कुठले घटक आवश्यक असतात तर हा आत्ता जो तुम्हाला स्क्रीनवर एक फायर दिसतो दिसतोय याच्यात काय काय लिहिलं आहे बरं ऑक्सिजन हीट आणि फ्युएल बरोबर म्हणजे अग्नी प्रज्वलित करण्यासाठी तीन घटकांची गरज असते उष्णता इंधन आणि ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच ऑक्सिजन किंवा प्राणवायू जेव्हा हे घटक उपस्थित असतात आणि ते योग्य मिश्रणात एकत्र होतात तेव्हा अग्नी नैसर्गिकदृष्ट्यासुद्धा उद्भवू शकतो तर आत्ताच आपण जे बघितलं की कुठलाही अग्नी प्रज्वलित व्हायला प्राणवायूची गरज असते बरोबर म्हणजेच ऑक्सिजनची गरज असते तर आताच हा जर ऑक्सिजन नसेल किंवा कार्बन डायऑक्साइड असेल म्हणजे आपण एखादी ज्योत किंवा फ्लेम जर ऑक्सिजन विरहित एका स्पेसमध्ये किंवा आता माझ्याकडे हा डबा आहे तर ह्या डब्यात जर मी ती नेली तर त्या अग्नीचं किंवा त्या ज्योतीचं काय होईल हे आपण आता करून बघूया ठीक आहे तर आपण सगळ्यांनाच माहिती आहे की आपण श्वास घेतो तेव्हा आपल्या फुफ्फुसांमध्ये आपण प्राणवायू वायू भरून घेतो ऑक्सिजन भरून घेतो छान आणि आपण जेव्हा उश्वास करतो म्हणजे आपण श्वास सोडतो तेव्हा आपण कार्बन डायऑक्साईड एक्झेल करत असतो बरोबर तर आता हा नक्की कार्बन डायऑक्साईड आहे का आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये फ्लेम जळत नाही हे दोन्ही इकडनं किंवा इकडनं असे हे दोन्ही प्रयोग आपण आत्ता करून बघणार आहोत तर या प्रयोगाला ला लागणारं सोप्पं साहित्य जे तुमच्या सगळ्यांच्या घरात नक्की अवेलेबल असेल ते म्हणजे एक रिकामी बरणी ज्याला झाकण असण्याची आवश्यकता आहे कारण आपण कार्बन डायऑक्साईड या बरणीत कलेक्ट केल्यावर ही बरणी आपल्याला बंद करायची आहे त्याच्यानंतर आगपेटी आणि एक छोटी कॅन्डल आणि त्याला एक छोटीशी काडी लावून घ्या किंवा मी ही खराट्याची काडी वापरली आहे तशी पण तुम्ही लावू शकता जेणेकरून आपण ही जी मेणबत्ती आहे ती लांबणं पकडू शकू ठीक आहे कारण इथे पेक पकडली तर अख्खा हात आपल्याला भरणीच्या आत घालायला लागेल त्यामुळे अशा अशी एखादी काडी किंवा काहीतरी छोटंसं तुमच्याकडे असेल सायकलचा सा स्पोक वगैरे तर ते या मेणबत्तीला लावून घ्या ठीक आहे म्हणजे मग आपण या ग्लासमध्येही किंवा जारमध्येही मेणबत्ती बाहेरून घालू शकू ठीक आहे सुरुवात करूया करायला आधी एक मोठा श्वास घ्या आणि मग श्वास एक साधारण दोन तीन सेकंद धरून ठेवा आणि मग या जारमध्ये फुंकर मारायला सुरुवात करा आ, श्वास फक्त सोडतानाची हवा आपण या जारमध्ये भरून घेऊया फुंकर मारली तर आपण अजून ते फुंकर मारण्यासाठी जी एनर्जी लागते त्याच्यासाठी नकळत आपण अजून श्वास घेतो तर फक्त श्वास सोडा तोंडाने या जार मध्ये ठीक आहे आणि हा जार मी बंद केला आता आपण मेणबत्ती लावूया आणि बघूया मेणबत्तीचं काय होतंय जार मध्ये घातल्या घातल्या तर आता तुम्ही बघितलं का की कि किती पटकन मी जार मध्ये मेणबत्ती घातल्या घातल्या ती विजली बरोबर थोडंसं मध्ये स्लो मोशन करून दाखवलंय त्यामुळे तुम्हाला नीट दिसेल म्हणून तर आता ही मेणबत्ती जी विजली आहे ती कार्बन डायऑक्साईडच्या प्रेझेन्समुळे किंवा आपण म्हणू शकतो ऑक्सिजन तिला आ, बर्न व्हायला न मिळाल्यामुळे विजली बरोबर आता आपण अजून काय बघितलेलं की तिला कुठल्याही अग्नीला प्रज्वलित व्हायला अजून काय काय लागतं तर इंधन लागतं बरोबर आहे तर आता या मेणबत्तीत इंधन म्हणून काय असेल किंवा काय वापरलं असेल तर त्याची एक छोटीशी त्याचा एक त्याच्याबद्दलचा एक छोटासा आपण प्रयोग अजून बघूया हे खेळणं करण्यासाठी आपल्याला एक मेणबत्ती आगपेटी दोन कप आणि दोन मोठ्या पिना ह्या पिना आपल्याला या, आप या कप्सनं अशा चिकटपट्टीने चिकटवून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला एक सुई पण लागणार आहे सुरुवात करताना ही मेणबत्ती एका बाजूनी आपल्याला अशी टोक काढून घ्यायची आहे तिकडनं पण आपल्याला वात हवी आहे म्हणून आणि या मेणबत्तीच्या मधोमध बरोबर आपल्याला ही सुई अशी मेणबत्तीला लावायची आता ही सुई आपल्याला या दोन कप्सला ज्या पिना लावलेल्या आहेत त्याच्यावर जे होल आहे प्रत्येक पिण्याच्या वर त्याच्यात ही सुई आपल्याला व्यवस्थित घालून बॅलन्स करायची आहे इथे चिकटवायचं नाही आहे फक्त आत सुई घालायची आहे आता मी दोन्ही बाजूनी ही, ही मेणबत्ती पेटवते किती छान दिसतोय आपला हा मेणबत्तीचा सीस इकडनं मेण खाली पडलं की त्याचं वजन कमी होतं आणि म्हणून ती मेणबत्ती वर जाते तसंच तिकडनं एक थे मेण खाली पडलं की तिकडनं मेणबत्ती वर जाते हे खेळणं नक्की घरी करून बघा सो so, आत्ताच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दिसलं असेल की जशी जशी मेणबत्ती आपली पेटत जाते म्हणजे जसं जसं इंधन वापरलं जातं आहे तसं तसं तिकडच्या बाजूचं वजन कमी होतं आहे आणि त्यामुळे ती बाजू मेणबत्तीची वर येते आणि तुम्हाला हा मेणबत्तीचा सीसॉ नक्कीच आवडला असेल हा नक्की घरी करून बघा पण हे सगळे प्रयोग आपले जे आहेत ती ते सगळे अग्नीवर आहेत आत्ता मी जे सगळे सांगितले आणि ह्या पुढे सांगणार आहे ते पण मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं की आई बाबा किंवा मोठे भाऊ बहीण कोणीतरी बरोबर असताना हे स सगळे प्रयोग नक्की करून बघा आणि आम्हाला फोटो किंवा व्हिडिओ पण शेअर करा तर आता मेणबत्ती पेटताना नक्की ती इंधन म्हणून काय वापरते आत्ता आपण बघितलं की मेणबत्ती कमी 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 आहे बरोबर म्हणजे ती ह्याच्यातलं मेण किंवा व्हॅक्स वापरून आहे का की हा जो दोरा आहे तो जळतोय नक्की या मेणबत्तीतलं काय इंधन म्हणून वापरते आहे ते कळण्यासाठी अजून एक आपण छोटासा प्रयोग करून बघूया फक्त मेणबत्ती आणि आगपेटी आप आपल्याला लागणार आहे हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला दोन तीन मेणबत्त्या लागणार आहेत बाबा बरोबर असले किंवा मोठं कोणीतरी बरोबर असताना हा प्रयोग करा तर तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा आपल्याला मेणबत्ती पेटवायला वातीच्या खूप जवळ दुसरी मेणबत्ती न्यावी लागते पण आता जर मी या मेणबत्तीला फुंकर मारली आणि अगदी जवळ दुसरी मेणबत्ती नेली तरी तुम्ही बघू शकता की कशी पहिली मेणबत्ती पटकन पेट घेते दोन मेणबत्त्यांनी करून बघूया तीन मेणबत्त्या सुद्धा तुम्ही जवळजवळ ठेवू शकता आणि तुम्ही बघू शकता की बाकीच्या दोन मेणबत्त्या आपोआप पेट घेतात आहे की नाही गंमत तुम्ही नीट बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जो गॅस किंवा मा फुंकर मारल्यावर जी पांढरी वेपर बाहेर निघतीये ती पेट घेते आपण फुंकर मारल्यानंतर तर कुठलीही मेणबत्ती जळते म्हणजे नक्की काय होतं ते आपण आत्ता बघितलं तर हे जे सॉलिड व्हॅक्स आहे किंवा हे हे इथे आपल्याला ॲक्च्युली कॅन्डलमध्ये जे दिसतंय ते जळत नसून ह्या अग्नीमुळे जे व्हेपर्स तयार होत आहेत ह्या व्हॅक्सचे ते आजूबाजूच्या ऑक्सिज ऑक्सिजनशी त्यांचा संबंध येऊन ते जळत आहेत सो so, जे गॅशियस फॉर्ममध्ये आपलं व्हॅक्स आहे ज्याला व्हॅक्स वेपर आपण म्हणतो ते खरं या अग्नीचं इंधन आहे जे आपल्याला इथे अग्नी प्रज्वलित करायला लागतं सो so, आता तुम्हाला काय वाटतं की आत्ता मी इथे पटकन इतक्या पटकन ही मेणबत्ती पेटवली या मेणबत्तीचा शेप तुम्हाला दिसत असेल तर ही मेणबत्ती जी पेटलेली आहे ह्याचा जो शेप आहे हा पृथ्वीवर असा दिसतो पण बाहेर अंतराळात तो कसा दिसत असेल ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तर अंतराळात हा कसा दिसतो ते बघूया डावीकडच्या फोटोमध्ये आपण पृथ्वीवर जर मेणबत्ती पेटवली तर ती अशी दिसेल बरोबर आहे तर जेव्हा मेणबत्तीच्या ज्योतीमुळे हवा गरम व्हायला सुरुवात होते तेव्हा तेव्हा ती वरवर जायला सुरुवात होते खालनं हळूहळू फ्रेश एअर बरोबर घेऊन त्यामुळे ती अशी इलॉंगेटेड दिसते येत्या लक्षात ह्याला बायोन्सीसुद्धा म्हणतात पण जर आपण हीच ज्योत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये लावायचा प्रयत्न केला तर ती अशी ऑक्सिजनच्या शोधात किंवा गरम हवेमुळे वर न जाता ती अशी गोलच राहते आणि ती स्वतःकडे ऑक्सिजन येऊ देते आणि मग तो ऑक्सिजन वापरून ती जळते आहे की नाही गंमत तर गंमत आहे की नाही बघा हीच ज्योत जी आपण पृथ्वीवर बघतो ती अवकाशात एकदम वेगळीच दिसते तर आता ही ज्योत किंवा आपण जर कॅम्प फायरजवळ बसलो असू तर त्या मोठ्या मोठ्या ज्या ज्वाळा दिसतात तर यांचा नक्की ह्या हा जो पदार्थ आहे ह्याची नक्की स्थिती काय असेल ह्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का तर पदार्थांच्या स्थिती कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहेत सॉलिड स्टेट लिक्विड स्टेट गॅश स्टेट आणि एक पदार्थाची स्थिती आहे ज्याला प्लाझ्मा असं म्हणतात बरोबर तर आता उदाहरणं द्यायची झाली तर स्टॉ सॉलिड स्टेटमध्ये काय येईल तर ही खुर्ची किंवा झाडं पानं बरोबर लिक्विड स्टेटची उदाहरणं काय देता येतील तेल पाणी त्याच्यानंतर गॅसची स्टेटची काय उदाहरण उ उदाहरणं देता येतील तर ह्याच पाण्याला जर मी अजून जास्त उष्णता दिली तर काय होईल त्याची वाफ होईल बरोबर पण ह्याच गॅसला जर अजून उष्णता दिली म्हणजे थोडी थोडकी नाही गॅसवर आपण घरच्या गॅसवर ही उष्णता देऊ शकणार नाही तर आपल्याला थाउजंड्स किंवा टेन थाउजंड्स एवढ्या डिग्री सेल्सिअसमध्ये उष्णत्या द्यावी लागेल तर आपली प्लाझ्मा स्टेट तयार होईल तर प्लाझ्मा स्टेट म्हणजे काय थोडक्यात सांगते तर एवढ्या जास्त उष्णतेमध्ये आपले जे ॲटम्स असतात त्यांचा न्यूक्लियसपासून इलेक्ट्रॉन्स वेगळे व्हायला सुरुवात होतात ठीक आहे आणि ह्या सगळ्या मिश्रणाला प्लाझ्मा असं म्हटलं जातं तर आता आपण कशाबद्दल बोलत होतो ज्वाळांबद्दल बोलत होतो किंवा ज्योतीबद्दल बोलत होतो तर या ज्वाळा नक्की कुठल्या स्टेटमधल्या असतील तुम्हाला काय वाटतं सॉलिड किंवा लिक्विड तर नक्कीच नसतील तर ह्या साधारण गॅससारख्या भासतात का पण ज्वाला आणि गॅस ह्याच्यात सायंटिफिकली एक छोटासा फरक आहे ज्वाळा ह्या गॅस नाहीत सायंटिफिकली का आपण असं म्हणू शकतो तर गॅसेस जे पृथ्वीवर एक्झिस्ट करतात ते त्याच स्टेटमध्ये त्यांच्या त्याच स्टेटमध्ये खूप काळ किंवा बराच काळ राहू शकतात आणि आपल्याला तर माहिती आहे कुठलीही जेव्हा आग लागलेली असते किंवा आपण बॉन फायरजवळ बसलेलो असतो तेव्हा ती इव्हेंच्युअली कधी ना कधीतरी विजते पूर्ण नाहीशी होते बरोबर इंधन तरी संपलेलं असतं किंवा ऑक्सिजन तरी मिळत नसतो किंवा तिसरी कुठली गोष्ट होती उष्णता उष्णता तरी कमी झालेली असते काहीतरी नसल्यामुळे ही आग विजते त्यामुळे आता ही गॅसेस पण नाही आहे मग ही प्लाझ्मा आहे का तर प्लाझ्मा आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कि त्याला किती जास्त टेम्परेचर आपल्याला तयार करावं लागतं पृथ्वीवर प्ला प्लाझ्मा प्लाज्म, तयार करण्यासाठी बरोबर तर आग किंवा फायर किंवा ज्योत तर आपण अशीच काळेपेटीने सुद्धा पेटवू शकतो बरोबर तर ही प्लाझ्मा सुद्धा नव्हे तर मग नक्की आग किंवा ज्वाला नक्की आहेत तरी काय तर ह्या आपल्या ज्या आपली जी इंद्रिय आहेत म्हणजे डोळे असतील कान असतील आपण जेव्हा बॉन फायरच्या शेजारी बसतो तेव्हा आपल्याला डोळ्याला या मोठ्या मोठ्या ज्वाळा दिसून येतात बरोबर त्याच्यानंतर आपल्याला एक त्याच्यातनं क्रॅकलिंग साऊंड ऑफ फायर ज्याला म्हणतात तशी तस एक तसा एक तडतडणारा सुद्धा आपल्याला ऐकू येत असतो आणि आपण छान लांब जरी बसलो असू तरी आपल्याला एक उष्णता जाणवते सुद्धा बरोबर त्यामुळे ह्या सगळ्या इंद्रियांमधनं आपण जे नॉलेज कलेक्ट करतोय किंवा आपल्याला या सगळ्या इंद्रियांमधनं ज्या संवेदना जाणवत आहेत या सगळ्या संवेदनांचं मिश्रण म्हणजेच ही ज्वाला आहे किंवा ही फायर आपण त्याला म्हणू शकतो आहे की नाही गंमत तर आत्ता आपण व्हिडिओमध्ये एक तीन चार प्रयोग केलेच पण आता तुम्हाला मी अजून पाच छान घर घरच्या गर घरी करता येतील असे प्रयोग दाखवणार आहे पण परत आधी सांगितलं तसं सा, हे सगळे प्रयोग आगीशी निगडीत आहेत किंवा ह्याच्यात आपल्याला एखाद्या प्रयोगात बऱ्याच मोठ्या प्रमाणात आग लावायची आहे त्यामुळे आई वडील किंवा आजूबाजूला कोणी असेल तरच प्लीज हे प्रयोग तरच करून बघा चला सुरू करूया हा प्रयोग करायला सगळं सामान तुमच्या घरी ॲवेलेबल असेल असं नाही जर मिळालं तर नक्की करून बघा पण आईबाबांच्या मदतीने नक्की आणि नाही मिळालं तर हा व्हिडिओ तरी नक्की बघा आपल्याला आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल पाणी एक कापडाचा तुकडा कॉटनचा त्याच्यानंतर धरायला चिमटा आणि एक बाऊल तर आपल्याला काय करायचं आहे एका बाऊलमध्ये समान प्रमाणात पाणी आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्या बाऊलमध्ये आपल्याला हे आपलं जे कॉटनचं कापड आहे ते आपल्याला मिक्स करायचं आहे पण हे करताना चिमट्याने आपल्याला हे नक्की धरायचं आहे हाताने करायचं नाही आणि ह्या कापडाला आग लावल्यानंतर तुम्ही बघू शकता की कापड जळायला सुरुवात झालेली आहे पण आता कापड जळल्यानंतर तर त्याची राख व्हायला पाहिजे बरोबर पण इथे आता हळूहळू आग बुजत आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कापड पूर्ण उघडल्यानंतर जसंच तसं राहिलं आहे आहे की नाही गंमत तर नक्की काय होतंय तर आपलं जे आयसोप्रोपिल अल्कोहोल होतं ते जळलू जळून गेलं आहे आणि कापड तसंच्या तसं राहिलं आहे या पुढच्या खेळण्यासाठी आपल्याला संत्र किंवा लिंबू लागणार आहे आणि एक मेणबत्ती मेणबत्ती पेटवल्यानंतर आपण संत्र्याची सालं काढून घेणार आहोत आणि ह्या सालांचा उपयोग करून आपण आता हा खेळ खेळणार आहोत मेणबत्तीच्या अगदी जवळ नेऊन जेव्हा तुम्ही संत्र्याचं साल असं स्क्वीज कराल किंवा मोडाल तर तुम्हाला बघा बघायला मिळेल की एकदम खूप मोठ्या प्रमाणात आग लागते दिसते गंमत आहे पण प्लीज आईबाबांबरोबरच हे करून बघा एकटं असताना करू नका तर नक्की आता ह्याच्यात काय आहे तर ह्या आपल्या जे ऑरेंज पील आहे किंवा संत्र्याचं साल आहे ह्याच्यात अरोमॅटिक ऑइल्स असतात आणि ही ऑइल्स मेणबत्तीवर किंवा त्या आगीवर गेली की ती पेट घेतात आणि म्हणून आपल्याला ही अशी एकदम मोठी जी आग लागली दिसते ती त्यामुळे दिसते हा प्रयोग दिसायला खूपच मस्त दिसतो पण हा आईबाबा असतील आणि तुम्हाला हे सगळं सामान मिळालं तरच तुम्ही करून बघू शकता त्यामुळे मी या व्हिडिओची लिंक खाली देते आणि पूर्ण प्रोसेस सांगत नाही आहे आत्ता वेळेअभावी पण इथे तुम्ही हा प्रयोग पूर्ण बनलेला बघू शकता आणि आता हे जे टर्न टेबल आहे ते फिरवल्यावर तुम्हाला दिसतं आहे की आग एकदम वर जाते किंवा मोठ्ठी दिसायला लागते प्रज्वलित जास्त दिसायला लागते तर असं का होतं आहे तर ही जी नेट आपण बाहेरनं लावली आहे ती पूर्ण गोल फिरवल्यानंतर ती बाहेरून जास्त हवा आत खेचायचा प्रयत्न करते आणि गरम हवा वर जाते आणि नेटमधनं खूप जास्त हवा खेचली गेल्यामुळे ती आग खूप मोठ्या प्रमाणात वाढते किंवा वर जाते उंची पकडते दिसायला खूप मस्त दिसतं पण हे आई बाबा असतील तरच करून बघा प्लीज हा आपला आजचा शेवटचा प्रयोग आहे या प्रयोगासाठी आपल्याला एक टी बॅग लागणार आहे चहाची पिशवी आणि काडेपेटी लागणार आहे तर मी ह्याच्यात आता काय करणार आहे ही टी बॅग पूर्ण उघडणार आहे आणि त्याच्यातला चहा एखाद्या वाटीमध्ये किंवा झाकणामध्ये काढून घेणारे ही टी बॅग पूर्ण तुम्ही उघडलीत की तुमच्या लक्षात येईल की ही अशी हॉलो असते तर ही टी बॅग आता उभी करा तुम्ही दोन टी बॅगसुद्धा एकमेकांवर उभ्या करू शकता आणि मी काडेपेटीनी आता ह्याला या टी बॅगला आग आहे पूर्ण टी बॅग जळल्यानंतर ती टी बॅग इतकी हलकी होते किंवा त्याचा रेसिड्यू जे काही उरलेलं असतं जळल्यानंतर ते इतकं हलकं असतं की ते त्या गरम हवेबरोबर ज्याला आपण कन्व्हेक्शन करंट्स पण म्हणतो पूर्ण वर उडायला लागते हे बघायला पण खूप मजा येते तर हे तुम्ही नक्की करून बघा तर तुम्हाला हे सगळे प्रयोग आवडले नक्की असणारे आहेत जे काही प्रश्न आपण विचारले होते त्याचीही उत्तरं तुम्ही नक्की शोधून बघा मी या प्रयोगांमध्येच उत्तरं देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर आम्हाला नक्की विचारा आणि आता जसं आधी प्रॉमिस केलं होतं की आपण पंचमहाभूतांवर बोलणार आहोत तर एकच शेवटचं राहिलेलं आहे पाणी झालेलं आहे हवा वायू झालेला आहे अवकाश म्हणजे आकाश झालेला आहे आत्ता आ, फायर म्हणजे अग्नी झालेला आहे आणि एक शेवटचं झालेलं आहे ती म्हणजे आपली पृथ्वी स्वतः अथर्वदादा आपल्याला आपल्या पृथ्वीबद्दल बरीच माहिती देणार आहे आपल्या पाच मूळ घटकांच्या या शनिवार व्याख्यानमालेमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण बोलणार आहोत पृथ्वीविषयी तर पृथ्वी हा जो आपला ग्रह आहे याच्याबद्दल आपण आधी थोडं समजून घेणार आहोत सो पृथ्वी हा ग्रह चार मेन लेअर्सपासून बनलेला आहे सगळ्यात आतला म्हणजे पृथ्वीच्या केंद्राजवळचा जो लेअर आहे त्याला आपण म्हणतो इनर कोर त्याच्याबरोबर वर असतो तो आउटर कोर असतो त्याच्यावरती एक लिक्विडचा लेअर असतो त्याला आपण म्हणतो मॅन्टल आणि सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे त्याला आपण म्हणतो अर्थ क्रस्ट तर अशा चार लेयर्सपासनं ही जी काही पृथ्वी बनलेली आहे त्या पृथ्वीचा पार्ट म्हणून सात वेगवेगळ्या वेग टेक्टॉनिक प्लेट्स आहेत तर ह्या टेक्टॉनिक प्लेट्सच्या हालचालींमुळे आपल्याला अनेकदा भूकंप अनुभवायला मिळतात तर हे भूकंप कसे वर्क होतात किंवा हे भू भु, भूकंप होण्याचं कारण काय हे आपण थोडंसं समजून घेऊया सो so, पृथ्वीच्या आउटर कोरच्या बरोबर मी सांगितलेल्या लेअरप्रमाणे त्याला आपण म्हणतो मेंटल तर हा साधारणपणे लिक्विड स्टेटमधला हा लेअर असतो तर आपण पाणी किंवा दूध उकळताना तुम्ही पाहिलं असेल की कि पाणी किंवा दूध जेव्हा आपण गरम करायला सुरुवात करतो तेव्हा पातेल्याच्या बेसच्या जवळचं जे दूध किंवा पाणी असतं ते वरती यायला लागतं आणि वरचं जे थंड रिलेटिवली थंड असलेलं पाणी असतं ते खालती सरकतं तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो कन्व्हेक्शन तर असे अनेक कन्व्हेक्शन्स पृथ्वीच्या सरफेसच्या खाली म्हणजे क्रस्टच्या खाली सतत होत असतात आणि ह्या कन्व्हेक्शन्समुळे ह्या ज्या टेक्टॉनिक प्लेट्स असतात त्या पृथ्वीच्या मॅन्टलमध्ये सतत अशा हलत असतात पण ह्या प्लेट्स इतक्या जास्त वस्तुमानाच्या आणि इतक्या जास्त मोठ्या आकाराच्या आहेत त्यामुळे त्या, त्या वर्षभरामध्ये काही सेंटीमीटरनीच हलतात पण तेवढी काही सेंटीमीटरची हालचालसुद्धा त्यांच्यासाठी पुरेशी असते की एखादा भूकंप निर्माण करण्यासाठी आपण जेव्हा वेगवेगळे भूकंप आणि त्यांच्याबद्दल होणाऱ्या रिजिस्टर स्केल्सबद्दल ऐकतो तेव्हा हे भूकंप वेगळं काही नसून ह्या टेक्टॉनिक प्लॅन प्लेट्सची होणारी हालचाल किंवा त्यांच्यामध्ये होणारं जे घर्षण त्या आहे त्यामुळे तयार झालेल्या ह्या टायडल वेव्ज असतात आणि ते आपण अनेकदा अनुभवतो आणि त्याच्यामुळे होणारे परिणामसुद्धा आपण अनेकदा पाहतो सो जसं की असाच एखादा भूकंप जर समुद्राच्या सरफेसच्या आत जर झाला तर त्या सरफेसमधनं पाणी जे आहे ते बाहेर पडतं आणि त्याच्यामुळे आपल्या किनाऱ्यापर्यंत खूप मोठ्या लाटा येण्याचं प्रमाण वाढतं त्यामुळे सुनामीसारखे जे नॅचरल कॅलॅमिटीज किंवा डिझास्टर्स आपण बघतो तर त्याचं मूळ कारण हे समुद्राच्या केंद्रामध्ये होणारे जे भूकंप आहेत ते असतं सो so, अशा अनेक वेगवेगळ्या लेअर्सपासून बनलेली आणि वेगवेगळ्या कॉन्टिनेंट्सचं मिश्रण असलेली आपली जी पृथ्वी आहे तिच्याबद्दल आपण आणखीन थोडीशी माहिती पाहूया सो so, ही पृथ्वी दिसताना जरी तुम्हाला गोल दिसत असली तरी ही एक्झॅक्टली स्फेरिकल किंवा गोलाकार नसून ती थोडीशी अंडाकृती आहे सो ती पृथ्वी जी आहे तर ती इक्वेटोरियल रिजनमध्ये किंवा आपला जो विषववृत्त आहे त्याच्या इथे जास्त फुगलेली आहे आणि तिच्या पोल्सच्या इथे ती जास्त चपटी आहे सो ह्यासाठी खूपच सुंदर प्रयोग जर तुम्हाला करून पाहायचा असेल तर तुम्ही एका स्ट्रॉवरती काही पेपरच्या स्ट्रिप्स चिकटवू शकता सो स्ट्रॉ सेंटरला ठेवून त्या पेपरच्या स्ट्रिप्स तुम्ही वरती आणि खालती जर तुम्ही चिकटवल्यात किंवा त्याच्यामध्ये इन्सर्ट केल्यात आणि अशा अनेक स्ट्रिप्स तुम्ही गोलाकारात तु, जर अरेंज करून स्ट्रॉवरती जर लावल्या आणि तो स्ट्रॉ जर तुम्ही असा फिरवलात रवीसारखा तर तुम्हाला त्या स्ट्रॉच्या स्ट्रिप्स ज्या आहेत त्या बल्ज होताना दिसतात सो तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता की ह्या स्ट्रिप्स या स्ट्रॉला लावलेल्या आहेत आणि त्या आपण जसा तो स्ट्रॉ किंवा ती काडी फिरवतो तशा त्या, त्या बल्ज होताना तुम्हाला दिसतात ह्यावरनं तुम्हाला कळतं की पृथ्वीच्या रोटेशनमुळे पृथ्वी ही तिच्या विषववृत्ताकडे किंवा इक्वेटरकडे जास्त फुगलेली आहे आणि पोल्सकडे ती जास्त फ्लॅटन झालेली जा आहे सो so, ही एक खूप सुंदर एक्सपेरिमेंट आहे ज्याच्या मदतीने तुम्ही ते डेमॉन्स्ट्रेट करून पाहू शकता आणि त्याबद्दल शिकूही शकता त्याचबरोबर पृथ्वीचा आणखीन एक खूप इंटरेस्टिंग फीचर किंवा त्याची खूप इंटरेस्टिंग प्रॉपर्टी म्हणजे पृथ्वी स्वतःच्या कक्षेमध्ये जेव्हा फिरते तेव्हा तिची स्वतःभोवती फिरण्याची जी काही ॲक्सिस आहे किंवा जी कक्षा आहे तीसुद्धा स्वतःभोवती गोल गोल फिरत असते तर ह्याला आपण म्हणतो प्रिसेशन किंवा परांचन गती तर ही परांचन गती नीट समजून घेण्यासाठी खूपच सुंदर प्रयोग आता आपण बघणार आहोत सो ह्या प्रयोगासाठी हे लागणारं आपल्याला साहित्य जे आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहताय तुम्हाला त्यासाठी लागणार आहे एक स्ट्रॉ किंवा एखादी टूथपिक त्याचबरोबर एखादा प्लॅस्टिकचा एखादा बेस किंवा एखादं झाकण जर तुम्ही घेतलं तर त्याच्यापासून तुम्ही असा फॅन बनवू शकता आणि त्या फॅनला तुम्ही त्या स्ट्रॉला जर फर्मली फिट केलं आणि जर तुम्ही साध्या आपल्या पंख्याखाली तो जर फॅन ठेवलात एका ग्लासमध्ये तर तुम्ही पाहू शकता की जसा जसा तो फॅन गोल फिरतो आहे स्वतःभोवती त्याचबरोबर तो फॅन ज्या स्ट्रॉला आपण अडकवलेला आहे किंवा ज्या टूथपिकला अडकवला आहे ती टूथपिक त्या फॅनच्या जोडीने त्याच डिरेक्शननी फिरते सो जर फॅन काउंटर क्लॉकवाईज फिरत असेल तर त्याच काउंटर क्लॉकवाईज सेन्समध्ये ती ॲक्सिससुद्धा स्वतःभोवती गोल फिरते ह्यालाच आपण म्हणतो परांचन गती आणि आणखीन एका ॲनिमेशनमध्ये तुम्ही आता पाहू शकता स्क्रीनवरती तर त्या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला पृथ्वीचं परांचन कसं होतं हे तुम्ही खूप सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये त्या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये तुम्ही पाहू शकता तर पृथ्वीला तिच्या ॲक्सिसची एक पूर्ण प्रदक्षिणा कम्प्लीट करायला अठ्ठावीस हजार वर्ष साधारणपणे लागतात आणि त्या अठ्ठावीस हजार वर्षांमध्ये पृथ्वीची ॲक्सिस ज्या दिशेला पॉईंट करते आहे त्या दिशेला म्हणजेच पृथ्वीचा नॉर्थ पोल ज्या दिशेला पॉईंट करतो आहे त्या दिशेला असलेल्या ब्राइटेस्ट स्टारला आपण पोलारिस किंवा पोल स्टार असं म्हणतो तर आत्ता सध्या आपण ज्याला पोलारिस म्हणतो किंवा ज्याला पोल स्टार म्हणतो त्याचा प्रॉपर नेम पोलारिसच आहे पण तीन हजार वर्षांपूर्वी साधारणपणे जेव्हा पिरामिडसचं बांधकाम सुरू होतं तेव्हा जो आपला पोल स्टार होता तो पोलारिस नसून थुबान नावाचा एक तारा होता आत्तापासून काही हजार वर्षांनंतर जेव्हा असेच प्रिसिजनमुळे पृथ्वीची ॲक्सिस पुढे पुढे सरकत राहील तेव्हा वेगा नावाचा जो तारा आहे की ज्याला आपण मराठीमध्ये अभिजित म्हणतो तर तो आपला पोलस्टार होणार आहे सो so, अशा प्रकारे तुम्हाला पृथ्वीच्या प्रिसिजन ॲक्सिस किंवा प्रिसिजन सर्कल जो म्हणतो तर आता या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या वर्षांमध्ये म्हणजे अनेक हजार वर्षांनी पृथ्वीचा जो पोल स्टार असतो तो हा चेंज होत राहतो सो so, ही ऐक ही एक अजून एक छान माहिती तुम्ही ह्याच्यातनं शिकू शकता आणि या छोट्याशा मॉडेलमधनं तुम्ही पृथ्वीच्या प्रिसिजनबद्दल आणि प्रिसिजन ऑफ ॲक्सिसबद्दल शिकू शकता याचबरोबर पृथ्वी अनेकदा तुम्ही हा वाद ऐकला असेल की पृथ्वी खरंच गोलाकार आहे का, का पृथ्वी खरंच फ्लॅट आहे तर ह्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आता आपण एक प्रयोग पाहणार आहोत तर तुम्ही या प्रयोगासाठी लागणारं तुम्हाला साहित्य म्हणजे खूप मोठ्या आकाराचा असा प्लास्टिकचा बॉल तुम्हाला लागणार आहे त्या बॉलचा एक खूप छोटा रिजन जर तुम्ही मार्क केलात एखाद्या चौकोनाने तर तो, तो चौकोन जर तुम्ही कापलात तर तुम्ही तो, तो नुसता चौकोन जर ऑब्झर्व केलात तर तुम्हाला तो बऱ्यापैकी प्लेन किंवा फ्लॅट दिसणार आहे की जसं आपण पृथ्वीवरती आपलं जे क्षितिज पाहतो तर पृथ्वीच्या खूप मोठ्या आकारमानातला तो खूप छोटासा भाग आपण बघू शकत असतो त्यामुळे तो आपल्याला डोळ्याला पाहताना किंवा भासताना तो सपाट किंवा फ्लॅट वाटतो पण वस्तुस्थिती अशी आहे की तुम्ही जसं पृथ्वीवरती प्रवास करायला लागता तसं तुम्हाला क्षितिजावरनं काही तारे दिसेनासे होतात ता आणि काही नवीन तारे दिस म्हणजे दिसायला लागतात सो ह्यातनं तुम्ही शिकू शकता की पृथ्वीचा आकार हा खरंच गोलाकार आहे कारण काय तुम्ही जेव्हा पृथ्वीवरती सर्टन डिस्टन्स जेव्हा तुम्ही प्रवास करता तो प्रवास केल्यानंतर तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही जर उत्तरेकडे प्रवास केलात तर दक्षिणेकडचे जे तारे आहेत ते क्षितिजाखाली जायला लागतात आणि ते तुम्हाला दिसेनासे होतात सो so, त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या कर्भेचरचा अंदाज हा तुम्ही जेव्हा खूप मोठं अंतर पृथ्वीवरती पार पाडता तेव्हा तुम्हाला तो जाणवतो तशीच आपल्या हिंदू मायथोलॉजिकल स्टोरीजमध्ये एक स्टोरी आहे ती आहे अगस्ती ऋषींची सो so, अगस्त्य हा जो तारा आपल्याला साऊथला दिसतो तर हा तारा जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला विंध्य पर्वतेच्या दक्षिणेला असणं गरजेचं आहे जर तुम्ही विंध्यपर्वत क्रॉस करून उत्तरेकडे जायला लागलात तर तो तारा आपल्या क्षितिजाच्या दक्षिणी क्षितिजाच्या खाली जातो त्या uh, 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 मुळे तुम्हाला जर अगस्ती नावाचा जो तारा आहे तो बघायचा असेल तर तुम्हाला विंध्य क्रॉस करून दक्षिणेकडेच यावं लागतं तरच तो तुम्हाला तुमच्या दक्षिणेच्या आकाशामध्ये तो तारा दिसतो तर त्याची गोष्ट अशी आहे की एकेकाळी विंध्य पर्वत जे होते तर त्यांची हाईट किंवा त्यांची जी उंची आहे ती खूप वाढायला लागली होती सो so, हिमालयामध्ये राहणारे जे आपले देव देवदेवता होते तर त्यांना सगळ्यांना काळजी वाटली की अरे आपल्या हिमालयांपेक्षा जर विंध्य जर मोठे झाले तर मग आपलं वर्चस्व जे असेल ते नाहीच होईल तर मग सगळ्यांनी अगस्ती ऋषींकडे प्रार्थना केली की तुम्ही विंध्य विंध्याची जी, जी काही हाईट वाढती आहे तर त्या संदर्भात तुम्ही काहीतरी मार्ग काढा तर अगस्ति ऋषी जेव्हा दक्षिणेच्या त्यांच्या रामेश्वराच्या यात्रेला निघाले होते तेव्हा विंध्य पर्वतांनी अगस्ती ऋषींना वाकून नमन केलं अशी ती कथा आहे तर मग अग विंध्य पर्वतांनी अगस्ती ऋषींना विचारलं की तुम्हाला माझ्याकडनं काय हवं आहे तर तुम्हाला आशीर्वाद द्या तर अगस्ती ऋषी म्हणाले की मी तुला आशीर्वाद देईन आणि पण जोपर्यंत मी दक्षिणेस जाऊन परत येत नाही तोपर्यंत तू तो उभा राहू नकोस कारण का मग मला पुन्हा तुझ्या पर्वतांना ओलांडायला खूप अवघड पडेल सो so, ह्यानंतर जेव्हा अगस्ती ऋषी दक्षिणेत गेले तेव्हा ते, ते पुन्हा परतलेच नाही त्यामुळे ही कथा अशी आहे की दक्षिणेकडे जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला अगस्ती दिसतात विंध्य पर्वत क्रॉस करून जेव्हा तुम्ही उत्तरेकडे जाता तेव्हा तुम्हाला अगस्ती नावाचा जो तारा आहे आकाशातला तो दिसेन असा होतो सो ह्या कथेच्या मदतीने तुम्ही ही फॅक्ट लक्षात ठेवू शकता आणि तुम्ही हेही समजावून घेऊ शकता की कुठल्या लॅटिट्यूडच्या पुढे गेल्यानंतर किती आकाश तुम्हाला दिसतं सो so, हे क्लासिक एक्झाम्पल आहे की ज्या मदतीने ज्याच्या मदतीने तुम्ही हे फाइंड आऊट करू शकता की आपली पृथ्वी किंवा हे प्रूव्ह करू शकता की आपली पृथ्वी खरंच गोलाकार आहे आणि एवढंच काय तर काही स्पेसिफिक दिवशी जर तुम्ही सूर्याची जी एका एका एखाद्या एक एक ऑब्जेक्टची सूर्यामुळे पडणारी शॅडो जर तुम्ही मोजलीत So, so, आणि जर छोटंसं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला पृथ्वीचा व्यास किंवा त्याचा सरकमफरन्स सुद्धा काढ काढता येऊ शकतो सो ही एक खूप सुंदर एक्सपेरिमेंट आहे की ही तुम्ही करून पाहू शकता त्याला आपण म्हणतो एरॅडॉस्थिनिस एक्सपेरिमेंट मुक्तांगड विज्ञान शोधिकेच्या शनिवार व्याख्यानमालेचं हे शेवटचं सत्र होतं आपण पंचमहाभूतांच्या सगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यानंतर त्याच्याशी निगडित सगळ्या एक्सपेरिमेंट्स आणि भरपूर छान छान डेमॉन्स्ट्रेशन्स पाहिजे तर असेच डेमॉन्स्ट्रेशन्स आणि अशाच अजून ॲक्टिव्हिटीज जर तुम्हाला बघायच्या असतील तर आमचं जे चॅनल आहे आयुका सायपॉप त्याला नक्की सबस्क्राईब करा अजून ह्या आधी म्हणजे ही जी सिरीज होती पाच व्हिडिओची ह्याच्या आधीसुद्धा आम्ही असे बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सगळे तुम्हाला दिसतील आणि तुम्ही सबस्क्राईब केलं तर ह्यानंतरही आम्ही अशाच व्याख्यानमाला सुरू ठेवणार आहोत वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत ते सुद्धा कधी येणार आहेत किती वाजता हे तुम्हाला नक्की कळेल तर नक्की बघा आणि आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला अशा व्याख्यान मला बघायला आवडतं आहे ना थँक्यू